से ले आने वाला प्रभु यीशु मसीह की सारी पवित्र नाम में सब पवित्र लोगों में सुनने रहता हूँ। लौकरत लौकर रहना प्रभु यीशु ख्रिस्त जाति पवित्र नाम मध्य सर्वना ख्रिस्त के आशीर्वाद प्रभु यीशु कितना आनंद भरा संगति देवा जी उपस्थिति किसी आनंद ने भरने सहभागिता है ना। यहाँ पर जो प्रभु का उपस्थिति का आनंद नहीं ले पाता वो आनंदता में भी नहीं ले पाए। जो कोई प्रभु का उपस्थिति का आनंद या ठिकाणी नहीं घेऊ शकत तो सार्वकालिक जीवन मध्ये पण घेऊ शकणार नाही, क्योंकि ये आत्मा का संबंध है। कारण ये आत्म्याच्या संबंधाने आहे और प्रभु के लोगों में प्रभु की आत्मा है आणि देवाच्या लोकांमध्ये देवाचा आत्मा आहे। और जो व्यक्ति आत्मा का अधीन रहेगा वो हमेशा प्रभु के साथ का संबंध में रहेगा आणि जो व्यक्ति देवाच्या आत्म्याच्या अधीन राहील तो नेहमी प्रभुच्या सोबत संबंधामध्ये राहील। प्रभु का वायदा है की मैं जगत का अंत तक या युग का अंत तक तुम्हारे साथ है आणि प्रभुचे अभिवचन है की या युगाच्या समाप्ती पर्यंत तो आपल्या सोबत आहे। खास करके जब मंडली इकट्ठा होता है आणि विशेष करून ज्या वेळेला मंडळी एकत्र प्रभु का उपस्थिति हमारे बीच में रहता है प्रभु की उपस्थिति अपने मधे रहते मानव हम सबको अवस्था जान करके प्रभु हमसे बोलते अपने प्रत्येक हृदय की अवस्था जानून प्रभु अपने प्रत्येकाशी बोलते प्रभु को बहुत धन्यवाद देता है। प्रभु ला खूब धन्यवाद प्रभु ने और भी एक मौका प्रभु को वचन से सीखने के लिए हमें दिया प्रभु ने अजून एक संधि वचना द्वारे शिकना करता अपने दी। पिछले दिनों में हम लोग अभी सात क्लास आठ क्लास हमने प्रभु यीशु मसीह के मंडली के साथ का संबंध के बारे में देख रहा था आठ क्लास मध्ये आपण प्रभु येशु ख्रिस्ताचे मंडळी सोबत असणारे जे संबंध आहे त्याच्या संबंधाने मनन करत होतो। हे बहुत जरूरी बात है आणि हे खूप गरजेचं आहे, क्योंकि मंडली प्रभु का है कारण मंडली प्रभुची आहे। और मला ये दुनिया में या और कोई भी सृष्टि में और कोई भी बात प्रभु के लिए मूल्यवान है तो वो सिर्फ मंडली आणि या जगामध्ये किंवा अजून दुसऱ्या कुठल्या सृष्टी मध्ये जर प्रभु करता सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे तर त्याची मंडळी मंडळी मारा प्रभु के लिए बाकी सारे सृष्टियों से भी बढ़कर आणि इतर सर्व सृष्टींपेक्षा जास्त प्रभु करता त्याची मंडळी श्रेष्ठ आहे। स्वर्गदूतांपेक्षा भी बढ़कर के मंडळी श्रेष्ठ आणि स्वर्गदूतांपेक्षाही जास्त प्रभुला त्याची मंडळी श्रेष्ठ आहे। स्वर्गदूत भी प्रभु के सामने खड़ा रहता परंतु मंडळी प्रभु के साथ बैठेगा आणि स्वर्गदूत सुद्धा प्रभु समोर उभे राहतील पण मंडळी प्रभु सोबत बसेल। हे कितना मोठा पद आहे प्रियो आणि केवढं मोठं पद आहे प्रियांनो। प्रभु के साथ बैठना कोई छोटी बात है क्या आणि प्रभु सोबत बसणं काय लहान गोष्ट आहे का? तुम्हारे व्हीआयपीओं के साथ कोई बैठने का मौका मिलता है तो लोग बहुत उसको महत्व समझता है आणि व्हीआयपी लोकांना सोबत ज्या वेळेला बसण्याची संधी मिळते त्या वेळेला लोक स्वतःला खूप प्राउड असं समजतात। ऐसा है तो प्रभु के साथ बैठने का मतलब कितना अतुल्य बात है और कितना श्रेष्ठ बात है आणि मग असं जर आहे तर प्रभु सोबत आपल्याला बसायला भेटणार आहे ती किती अतुल्य अशी गोष्ट आहे। तो अभी जो प्रभु के साथ बैठेगा वही वहां भी बैठेगा आणि आता जे प्रभु सोबत बसतील तेच लोक त्या ठिकाणी प्रभु सोबत बसतील। अखबार में व्हीआयपी में जो मेन बॉस है उसके पास में बैठना पड़ेगा तो वो भी एक बड़ी बात आणि व्हीआयपी मध्ये जो सगळ्यात मुख्य असा व्हीआयपी त्याच्या जवळ बसणं म्हणजे ही पण एक अद्भुत अशी गोष्ट आहे। मैं बैठा परंतु एक लाख लोग था वो लास्ट कॉर्नर में बैठा उसपे बड़ी बात नहीं आणि मी बसलो पण एक लाख लोक होते आणि मी शेवटच्या कोपऱ्यामध्ये बसलो याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही। आप क्या चाहते हैं? आप प्रभु का निकट बैठने चाहते हैं आणि तुमची काय इच्छा आहे? प्रभूच्या जवळ बसायची इच्छा आहे का? हमेशा का बात आहे कारण हे नेहमी करता असणारी गोष्ट आहे ना। हे सब प्राप्त करण्याचा का मौका अभी है आणि हे सर्व प्राप्त करण्याची संधी आता आहे। आज इतना प्रभु का निकट रहेगा आनंददा में भी उतना निकट रहेगा। आज आपण जेवढं जास्त प्रभूच्या जवळ राहू तेवढं सार्वकालिक जीवनामध्ये प्रभूच्या जवळ राहू। आज प्रभु के प्रति हमारा भूख प्यास कैसा आहे? आज प्रभु संबंधाने आपली तहान भूक कशी आहे? हे बात पार या गोष्टीला पार करायचे तो हम प्रभु के साथ का नाता का बारे में देख रहा था आणि प्रभु सोबत असणारे आपले जे संबंध आहे त्याच्या संबंधाने आपण पाहत होतो। पहिले पहिले देखा था प्रभु यीशु ख्रिस्त हमारा गुरु है और हम उसका चेले है आणि सर्वात पहिले पाहिलं की आपण प्रभु यीशु ख्रिस्त आपला गुरु आणि आपण त्याचे शिष्य आहोत। प्रभु ने मला अपने चेलों को दूसरे को चेहरा बनाने के लिए भेजा आणि प्रभु ने अपने शिष्यांना इतर लोकांना अपने शिष्य बनवण्याकरता पाठवलं और चेहरा चेहरे को बनाता है आणि एक शिष्य दुसऱ्या शिष्याला बनवतो। चेलों का काम है वो मारा गुरु के जैसा बनना आणि शिष्याचं कर्तव्य है कि आपल्या गुरु प्रमाणे बनणं। अभी उसके बारे में मला और कुछ बयान करने नहीं जा रहा
आणि याच्या संबंधाने आजी अधिक जास्त विस्तार नाही करत. दुसरं आपण देखा हे प्रभू येशू मसी चरवा आहे आम्हाला उसके मेढे आहे. आणि दुसरं आपण पाहिलं प्रभू येशू ख्रिस्त आपला मेंढपाळ आहे आणि आपण त्याची मेंढरे आहो. एक धन्यवाद आणि इतकी धन्य गोष्ट आहो. एक अच्छा चरवा का भेट मिळ करके जीवन बिताना पडेगा तो इससे बड़ा श्रेष्ठ बात कुछ नहीं. आणि एक चांगल्या मेंढपाळाचं मेंढरं होऊन जीवन जगणं म्हणजे यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट नाही. हमारा प्रभू सबको लेकर निघाला आहे तो सबको लेकर आएगा घर पहुंच जाएगा. आणि आपला प्रभू जर 100 लोकांना घेऊन निघालेला आहे तो 100 लोकांना घेऊन घरी येईल. एकही खोएगा नाही आणि एकही हरवणार नाही. वो सबका ख्याल करता है आणि तो सगळ्यांची काळजी वाहतो. हो चरवाहा का खूबी हमने देखा आणि त्या मेंढपाळाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं. रोज भेड का भी खूबी हमने देखा आणि त्या मेंढराचंही वैशिष्ट्य आपण पाहिलं. आज ऐसा एक भेड बन करके मी प्रभू के पीछे है क्या? अशा प्रकारचं मेंढर होऊन मी प्रभूच्या पाठीमागे आहे का? तिसरं हमने देखा. तिसरं चौथी बात नहीं तीसरा बात तीसरी गोष्ट आपण पाहिली. प्रभु राजा है और उसका प्रजा है. आणि प्रभु राजा आहे आपण त्याची प्रजा आहोत. एक राजा का प्रजा कैसे होना चाहिए आणि एक राजाची प्रजा कशी असली पाहिजे. एक बार आपको मैंने बताया हुआ एक कहानी है आणि एकदा एक सांगितलेली गोष्ट आहे. एक प्रजा राजा को बोला आणि प्रजा एक एक प्रजा तो राजाला असे म्हटली. राजा हमने देखा मैं कल जाना कल मैं मतलब जब ड्यूटी पर हो गया था आणि तो म्हटला की ज्या वेळेला मी ड्युटी करत असताना झोपलो होतो त्या वेळेला मी एक स्वप्न पाहिलं. आपने हमारा आस पडोस का जितना देश है वो सारा देश में जा करके विजय पात्र है. आणि आजूबाजूचे जे काही देश आहेत त्या सर्व देशावर तुम्ही चढाई केली आणि त्याच्यावर तुम्ही विजय प्राप्त केला. बरं इतकं स्वप्न आहे का? आणि एवढं चांगलं स्वप्न पाहिलं म्हणजे कोणी आपको नाही हरा सका आणि तुम्हाला कोणी हरू नाही शकलं. पण जो आप जहां पर भी गया वहां पर सब आप जीत पा रहे हैं आणि जिथे कुठे गेला त्या ठिकाणी तुम्हाला विजय मिळाला. परंतु राजाने बरा आणि लगेच राजाने म्हटलं गळा कापू आणि याचा गळा कापून टाका. क्यों का? ड्युटी पर सोया. आणि तो एक पहारेकरी होता आणि तो ड्युटीवर झोपलेला होता. ऐसा लोक विश्वास योग्य लोक आहे क्या? असे लोक विश्वास योग्य आहे का? हम राजा के साथ कैसा प्रजा आहे आणि आपण राजा सोबत कशी प्रजा आहोत? कैसा भी कुछ बात बोल करके राजा को खुश करने की कोशिश पे तो धोका हो जाएगा. आणि कसे काहीतरी बोलून राजाला जर खुश करण्याचा प्रयत्न केला तर मग तो फसले जाऊ. हम एक प्रजा कैसे होने चाहिए हमने ये बात को देखा. एक प्रजेने कसं असलं पाहिजे हे आपण पाहिलं. और चौथी बात चौथी गोष्ट हमारा प्रभु स्वामी है और हम उसका दास है. आणि आपला प्रभू आपला स्वामी आणि आपण त्याचे दास आहोत. एक स्वामी और दास का संबंध. एक स्वामी आणि दासचे संबंध. अभी आपको मालूम है कि मतलब फिलोमोन ऐसा एक स्वामी था जबकि बहुत प्रेम करने वाला व्यक्ति था. आणि फिलोमोन अशा प्रकारचा एक स्वामी होता की तो खूप प्रेम करणारा होता. अभी भी वहांगा एक दास या गुलाम था ओनेसिमस वहां से चोरी करके पाला. आणि तरी सुद्धा ओनेसिमस हा त्याचा जो गुलाम होता तो चोरी करून पळाला. कितना दुःखदायी बात है. किती दुःखदायक गोष्ट आहे. आज हमारे स्वामी के साथ हमारा संबंध कैसा आहे. आणि प्रणो आज आपल्या स्वामी सोबत आपले संबंध कसे आहे. मैं एक सच में उस स्वामी को आनंदित करने वाला एक गुलाम आहे. आणि माझ्या स्वामीला आनंदी करणारा मी एक गुलाम आहे का? ये बात को जाना. या गोष्टीला जाणायचं. हे सब जीवन की यात्रा में हमारा प्रभु के साथ अतूट संबंध आहे. आणि या जीवन प्रवासामध्ये प्रभू सोबत असणारे आपले हे अतूट असे संबंध आहे. और पांचवा बात हम देख रहा था. आणि पाचवी गोष्ट आपण पाहत होतो. प्रभू येशू मसीह सेनापती और हम उसका सैनिक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा सेनापती आणि आपण त्याचे सैनिक आहो. बहुत बड़ी बात आहे. खूप मोठी गोष्ट आहे. हमारे जीवन में मतलब प्रभु यीशु मसीह हमारा इस टीम का कैप्टन होकर के आगे चलता है तो उस कैप्टन की कैसे आगे कार्यक्रम में उसका सैन्य बनकर के हमें चलना चाहिए. आणि प्रभू येशू ख्रिस्त जर आपल्या समुदायाचा तो जर कॅप्टन म्हणून जर चालतो तर आपण किती जास्त त्याच्या आज्ञेमध्ये राहिला पाहिजे. आज इसका थोडासा बाकी आहे और भी आज मॅक्सिमम कव्हर करने के लिए मेरा इच्छा आहे. आणि अजून त्याच्यातलं थोडं बाकी आहे आज जास्तीत जास्त कव्हर करण्याची इच्छा आहे. प्रभू जितना मानव अवसर देगा ऐसा इच्छा. आणि प्रभू जेवढी संधी देईल त्याच्या प्रमाणे आपण चालू. तो आज भी वापस उसका कंटिन्यूस अभी जो अभी तक मनन किया हो पीछे नहीं जाना चाहता हो आगे बढ़ने के लिए. प्रेरित पौलुस दूसरा तिमोथी दूसरा अध्याय का तीसरा वचन में कहता है. प्रेरित पौल दूसरा तिमोथीला पत्र दूसरा अध्याय त्याच्या तिसऱ्या वचनामध्ये असं म्हणतो. तो मानव क्या मतलब क्या देता है आणि या ठिकाणी आपण काय पाहतो. मसीह यीशु का अच्छा योद्धा की नाइंद मेरे साथ दुख उड़ाओ. एक्चुअली दुख उड़ाओ नहीं बुराई उड़ाओ.
बुराई बुराई का सामना करा आणि तुम्ही वाईटाचा सामना करा प्रेज लॉर्ड मतलब एक प्रभु का एक अच्छा योद्धा की नाही तर आणि प्रभूच्या एक चांगल्या सैनिकाप्रमाणे बुराईओंगो जाओ आणि जे वाईट तुमच्या सोबत होत आहे ते तुम्ही सहन करा मतलब म्हणजे तुमच्यावर होणारा जो अत्याचार आहे तो तुम्ही सहन करा मतलब हम एक अच्छा योद्धा तब होगा जो भी हमारे साथ जो भी मतलब अत्याचार हुई बहुत बहुत गहरा बात है उस बुराईओं को सहन लो आणि तुमच्यावर होणारा जो अत्याचार है तो तुम्ही सहन करा एक प्रभु का योद्धा के साथ हमेशा ये दुनिया बहुत अत्याचार करे आणि जे प्रभूचे खरे सैनिक है त्याच्या सोबत जग नेहमी अत्याचार करत राहील हम उसके साथ लड़ने लगे आणि त्या अत्याचाराचा विरोध नाही करायचा आणि ते आपण सहन करत जायचंय आज बहुत जगह पर एक धोखा होता है क्या है छोटी छोटी बातों में लोग सही नहीं पाता वो तीसरा जाकर के उसमें लड़ाई करता आणि लोक काय छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सहन करत नाही ते लगेच विरोध करता प्रभु का वचन कहता है प्रभु च वचन सांगतं जो भी लोग तुम्हारे साथ कितना भी विरोध करे कितना भी नुकसान करे कितना भी निंदा करे कितना भी तकलीफ दे उन सारे बुराईओं को सहनो आणि लोक तुमचा कितीही निंदा अपमान करा किंवा तुमच्या सोबत कितीही वाईट करा कितीही अत्याचार तुमच्यावर करू द्या तुम्ही त्याचा विरोध नाही करायचा तुम्ही ते सर्व काही सहन करायचंय आणि आपण सहन करू शकतो का कुठपर्यंत सहन करू शकतो अगर हमारे बारे में कोई झूठ बोलेगा तो आणि आपल्या विरोधामध्ये जर कोणी खोटा दोष लावला तर मी आज ही जातो आजच जाऊन विचारतो त्याला विचारतो देर नाही करे उभे खरंच करे आणि मी आता उशीर नाही लावणार त्याला बरोबर करतो हा आपला स्वभाव आहे सोचते आहे की मेंबर अच्छा काम करत आहे आणि आपण विचार करतो मी खूप चांगलं काम करत आहे प्रियो हा प्रियो भजनों को हा एक योद्धा है तो प्रभु का योद्धा है तो आणि तुम्ही जर प्रभूचे योद्धा आहात तर अभी आपको मालूम है प्रेषित पौलोस कितना प्रकार का कष्ट सहन आणि प्रेषित पौलोने कितीतरी प्रकारचे कष्ट सहन केले लेकिन नो कंप्लेंट आणि त्याला कुठली तक्रार नाही जब आसिया का लोगों से उसको मदद चाहिए था उसको सांत्वना चाहिए था सब छोड़ के चला गया आणि आशेच्या लोकांपासून त्याला सांत्वना पाहिजे होती त्या वेळेला सगळे आशेचे लोक त्याला सोडून गेले दुसरा तिमोथी 12:15 वचन मी लिहायचं आहे दुसरा तिमोथीला पत्र 1:15 वचनामध्ये लिहिले 4:16 मेरे पहिले प्रतिवाद के समय किसी ने भी मेरा साथ नहीं दिया वरन सबने मुझे छोड़ दिया था हाँ सबने मुझे छोड़ दिया था लेकिन आगे आशिया के लोगों के बारे में कहा लिखा दूसरा तिमोथी 1:15 में लिखा तू जानता है कि आशिया वालों सब मुझसे फिर गए हैं बस मतलब जिस समय में प्रेषित पौलुस को उनसे सांत्वना मिलना चाहिए था आणि ज्या वेळेला प्रेषित पौलाला आशियाच्या लोकांपासून सांत्वना मिळायला पाहिजे होती उस समय वो सब छोड़ के आणि त्या वेळेला ते सर्व लोक त्याला सोडून गेले प्रेज लॉर्ड आणि किती मोठा अनुभव आहे जीवन में ऐसा भी सोच नहीं सकता ऐसा भयान कडवाट का अनुभव आहे आणि ख्रिस्ती जीवनामध्ये कधी विचार करू शकत नाही अशा कटु अनुभव येईल तरी भी प्रभु का जन प्रभु में आनंद आणि तरी सुद्धा प्रभूच्या लोकांनी प्रभू मध्ये आनंद करायचा आहे प्रभूची संगती नष्ट नाही करणार आणि प्रभूची सहभागिता ती नष्ट करू नका बाकी सब नष्ट करे तो मैं बोला ना बाकी खाने के लिए कुछ नहीं चलेगा रहने के लिए नहीं चलेगा मतलब बीमारी में पड़ा हुआ है चलेगा कुछ कुछ है ना आनंद आणि मग खाण्याकरता काही नाहीये चालेल राहण्याकरता जागा नाहीये तरी चालेल तुम्ही आजारपणामध्ये पडलेले आहात तरी चालेल पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या संगतीमध्ये आहे ना तर त्याच्यामध्ये आनंद करा आज मतलब थोडा कुछ प्रतिकूल आएगा तो लोग एकदम दुखी और निराश होते आणि थोडस प्रतिकूल आल्यानंतर लोक दुखी आणि निराश होता असं व्हायला पाहिजे का मी सोचता हूं पुराण नेमक एक भक्त हबकूक उसका किताब में तीसरा अध्याय का 17-18 वचन में वो कहता है आणि हबकूक त्याचा तिसरा अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये हबकूक अशा प्रकारे म्हणतो की चाहे अंजीर के रुख
वृक्ष में फूल न लगे और न दाख लताओं में फल लगे, जलपाई के वृक्ष में केवल धोखा पाया जाए और खेतों में अंडा न उपजे, भेड़शालाओं में भेड़ बकरियां न रहे और न थानों में गाय बैल हो, तो भी मैं यहोवा के कारण आनंदित और मगन रहूंगा और अपने उद्धारकर्ता परमेश्वर के द्वारा अति प्रसन्न रहूंगा। अब देखो प्रियो, अभी उस समय में मानव उद्धार का अनुभव नहीं, प्रभु की आत्मा नहीं, अभी भी परमेश्वर का भजन का व्यवस्था जाना हुआ आपको बोलता है मैं प्रभु के कारण आनंद लूंगा। देवाचा आत्मा उतरले तारणाचा आनंद नव्हता, तरी सुद्धा देवाची व्यवस्था जाणणारा प्रभूचा दास हबक्कूक असं म्हणतो की माझ्या जीवनामध्ये जे आहे ते सगळ्याच्या सगळं नष्ट झालं तरी सुद्धा मी यहोवा परमेश्वरामध्ये आनंद करेन। आज प्रभू में आनंदी है, आज तुम्ही प्रभू मध्ये आनंदी आहे का? सच्चा दिल से कितने लोग बोलेगा की मी अभी प्रभू में आनंदी आहे। आमेन। सगळ्यांनी ऐकलं आता खऱ्या अंतकरणाने किती लोक आता या वेळेला असं म्हणू शकतील की मी प्रभू मध्ये आनंदी आहे। यहाँ पर राजा है, वहाँ पर यह जगह है। अभी राजा होंगे राजा, प्रभु होंगे प्रभु, को उपस्थिति में हम लोग है, ये बात को कितने लोग समझता है? राजाचा राजा आणि प्रभुचा प्रभु मध्ये उपस्थिति मध्ये आपण आहोत, हे लोक किती लोक समजता? प्रभु हरेक वचन में विश्वास योग्य, आपला प्रभु प्रत्येक वचना मध्ये विश्वास योग्य आहे। उन्होंने कहा दो या तीन जन मेरा नाम पर जहाँ पर भी एकत्र है मैं उनका मैं आएगा करके नहीं बोला, मैं हूँ। आणि प्रभु ने म्हटलं ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्र जमतात त्याच्यामध्ये मी येईल असं नाही म्हटलं तर मी त्यांच्यामध्ये आहे। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। प्रभु का हरेक वचन सत्य है आणि प्रभूचं प्रत्येक वचन सत्य है, प्रभु हरेक काम करेक्ट टाइम पर करता है आणि प्रभु प्रत्येक काम एकदम योग्य वेळेला करतो। अभी खबर प्रभु का वचन को कितना ध्यान से सुनना चाहिए आणि प्रभूचं वचन किती लक्ष देऊन आपण ऐकायला पाहिजे, शायद हमको समझ में भी नहीं आएगा आणि कदाचित आपल्याला समजणार पण नाही। कई लोग मालूम है कि अभी काम होने वाला नहीं, फिर भी प्रार्थना करते रहेगा आणि काही लोकांना माहिती की आता आपण ज्या गोष्टी करता प्रार्थना करत आहोत ते गोष्ट होणार नाहीये तरी प्रार्थना करत राहता। प्रभु का विश्वास योग्यता प्रार्थना करते वर उत्तर देता है आणि जो विश्वास योग्य प्रभु आहे तो जो कोणी प्रार्थना करतो त्याला उत्तर देतो। जकरिया प्रभु को धूप दिखाने के लिए गए आणि जकरिया जो आहे तो प्रभुला धूप दाखवण्याकरता गेला, प्रभु का दूध आकर के वाणी दिया आणि प्रभूच्या दूताने येऊन वाणी दिली। अब जकरिया क्या बोलता है, ज्या वेळेला जकरिया काय म्हणतो, दूध लेट हो गया आणि दूध तुम्ही लेट झाले कारण वेळ जरा जास्त झाला। आमेन। किती लोक समजले? आमेन आमेन। लोक समजले? आप हे संदेश थोडा भले जगा था आणि हा संदेश जरा अगोदर द्यायला पाहिजे होता। बेबी मुठा तुम्ही मुठी आणि मी पण म्हातारा आणि एलिझाबेथ पण म्हातारी आणि आता कस काय बाळ होणार, लेट हो गया, तुम्ही हा संदेश खूप उशिरा देत आहात। आणि तो स्वर्गदूत दुसऱ्या एक जगाला आणि दुसऱ्या एका ठिकाणी गेला, हो बोलतोय तो असं म्हणतो प्रभू जल्दी हो त्या वेळेला मरियम म्हणते की ते खूप लवकर सांगताय तुम्ही हा संदेश आणि थोडा अजून काही दिवसानंतर सांगायला पाहिजे होता माझं लग्न झाल्यावर। प्रभू का कोई भी काम करेक्ट आहे आणि देवाचं प्रत्येक काम योग्य वेळेला होतं। आपलं प्रार्थना कसं आहे तर समजेल आणि जर तुम्ही प्रार्थनेपूर्वक आहात तर तुम्हाला ते समजेल, नाही तर नाही समजेल, नाही तर नाही समजणार, क्योंकि प्रभू का वचन को हमें समझाने वाला प्रभु का आत्मा है आणि देवाचं वचन समज सांगणारा देवाचा आत्मा आहे। प्रियो हमारे जीवन में आज सचमुच में मैं प्रभु का एक सच्चा योद्धा होकर के हर एक प्रकार का प्रतिकूल अनुभवों को सहने के लिए मेरा पास तैयारी है आणि देवाचा खरा एक सैनिक म्हणून येणाऱ्या प्रत्येक अत्याचाराला सहन करण्याकरता माझ्या करता तसं म्हणा माझ्या मध्ये तसं म्हणा आहे का? जेबी हमको ऐसा कोई परीक्षा आएगा तभी मार पडेगा आणि ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची परीक्षा येते त्यावेळेला आपल्याला समजेल हम लोग आत्मिक जीवन में उन्नती क्यों नहीं पाता आणि आपण आत्मिक जीवनामध्ये उन्नती का प्राप्त करत नाही, हम लोग छोटी छोटी बातों में भी यती खट्टी कर देता है, निराश हो जाता है, दुखी बन जाता है, ऐसा हमारा एकदम बचपनाचा अनुभव आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण लगेच कट्टी करून देतो, निराश होतो, नाराज होतो
अशा प्रकारचा एक बालिशपणाचा आपला स्वभाव आहे. ऐसा लोगों को अभी उसको एबीसीडी नहीं मालूम, उसको ऐसे क्या देगा. आणि त्याला एबीसीडी माहिती नाही, त्याला निबंध लिहायला काय सांगणार. नाही बोलेगा, नाही सांगणार. अभी आपको मला सबसे पहिली बात, इन सारे बातों को करके आगे बढ़ने वाला एक आत्मीय अनुभव चाहिए. आणि या सर्व गोष्टी सहन करत पुढे जाण्याचा एक आत्मिक अनुभव तुम्हाला असला पाहिजे. आज भी प्रभु का पहचान में मैं कहां तक आगे बढ़ पाया. आज ही ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये मी किती जास्त पुढे जात आहे. मला येशू मसीह के आगमन की बात जो होने वाला लोगों का एक खूबी. आणि येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहणारे जे लोक आहेत त्यांचं वैशिष्ट्य हे आहे. पहिला कुरिंथी पहिला अध्याय का 7 वचन, पहिले कुरिंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 7 वचन. कि मसीह की गवाही तुम्हें पक्की निकली, यहाँ तक कि किसी वरदान में तुम्हें घटी नहीं. तो उसमें 7 वर्ण, यहाँ तक कि किसी वरदान में तुम्हें घटी नहीं और तुम हमारे प्रभु यीशु मसीह के प्रकट होने की बात जोते रहते हो. नहीं, वचन में, ज्ञान में, कि उसमें होकर, कौन सा 5 में, सॉरी, ओके ओके ठीक है, 5 वर्ण उसमें होकर तुम हर बात पे. मेरा इसमें 7 है इसलिए मैं ओके. हाँ, उसमें होकर बात में सारे वचन और सारे ज्ञान में दलित किया गया. आणि सर्व प्रकारच्या वचन आणि सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये तुम्हाला संपन्न केलं राहील. मला ये कोरिंथ मंडळी प्रभू आगमन की बात जेव्हा मंडळी की अवस्था के बारे बोल रहा है. आणि करंदीकराचे मंडळी जे आहे त्या प्रभूच्या आगमनाची वाट पाहणारी जी मंडळी आहे तिच्या संबंधाने असं म्हटलेलं आहे. हो, वचन में धरिए आणि ते वचनामध्ये श्रीमंत आहे और ज्ञान में धरिए आणि ज्ञानामध्ये संपन्न आहे. किती बड़ी बात आहे ना, किती मोठी गोष्ट आहे. आज ये जो ज्ञान आचले मला सर्व ज्ञान शब्दरिका आपका एक परिचय ज्ञान भी है, दूसरा उसको पवित्र का ज्ञान, पवित्र का मीन्स प्रभु का ज्ञान, प्रभु का ज्ञान. हमारा उसमें परिज्ञान आत्मिक ज्ञान उसमें आता है, लेकिन एक ही परिचय ज्ञान मैं तो पवित्र का बारे में या प्रभु का बारे में ज्ञान इसको बोलता है परिज्ञान. आणि देव संबंधाने असलेलं जे ज्ञान परिज्ञान आहे. वो शब्द ही ज्ञानाची मला कई परिभाषा में अभी हिंदी में भी क्या बोलते हैं मेरे को मिला नहीं. मैं सर ज्ञान लिखा मतलब ठीक है, शब्दों में इतना डिटेल से नहीं आएगा. सुख ज्ञान, ओके, करेक्ट, राइट. हाँ, तो मतलब बोलने का मतलब उसको मतलब प्रभु का बारे में अच्छा ज्ञान आणि प्रभु संबंधाने चांगला ज्ञान. हाँ, तो मतलब वो ज्ञान में हम लोग मतलब दरी बनना आणि त्या ज्ञानामध्ये आपण संपन्न होणं. मतलब वो ज्ञान में अगर दरी है तो आणि त्या ज्ञानामध्ये जर आपण संपन्न आहोत बाकी हरेक बात को सफर करने के लिए आपको दिक्कत नाही. आणि मग इतर कुठल्याही गोष्टी सहन करायला मग तुम्हाला काही अडचण नाही. शायद मला उसका प्रयोग आपको समजणे के लिए फिलिपियो 3:8-9 फिलिप कराचं पत्र त्याचा 3:8-9 पौलोस कहता है. पौलोस म्हणतो प्रभु येशू मसीह के ज्ञान की उत्तमता का कारण आणि येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या त्या उत्तमतेमुळे. वो शब्द का प्रयोग कौन सा वचन है. 8 प्रभु मसीह येशू की पहचान की उत्तमता के कारण. पहचान की उत्तमता उसको परिज्ञान बोलते हैं. पहचान की उत्तमता का कारण बोलेगा तो प्रभु येशु मसीह की पहचान की उत्तमता जब मेरे जीवन में मुझे मिल जाता है आणि प्रभु येशु ख्रिस्ताच्या त्या ज्ञानाच्या ओळखीमुळे तो मुझे बाकी हरेक बात को तुच्छ करने के लिए तुच्छ मानने के लिए मला मुझे कोई दिक्कत नहीं आएगा आणि इतर सर्व गोष्टी केरकसरा समजण्याकरता मला काही अडचण होत नाही. बहुत गहरा एक प्रयोग आहे आणि खूप गहन असा तो प्रयोग आहे. आपको समझ में आया आणि तुमच्या लक्षात आलं. आज भी लोगों को प्रभु येशु मसीह की ज्ञान की उत्तमता प्राप्त नहीं आणि येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाची ती उत्तमता प्राप्त नाही झाली. मैं वांग हो प्रयोग को ही ले लेता हूँ आणि हा जो शब्द प्रयोग आहे तोच मी घेतो. मतलब प्रभु पौलोस कहता है कि मैं प्रभु येशू मसीह की ज्ञान की उत्तमता के कारण
ये दुनिया की रात की बातों को मैं क्या समझ लिया, पूरा कचरा बताओ बोलने का मतलब एकदम रेडी। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या उत्तमतेमुळे जगाच्या ज्या काही फायद्याच्या गोष्टी होत्या त्या सर्व मी केर आणि कचरा असा समजतो। हे परोस तुम्ही प्रेसिडेंट बनवतो आणि पॉल मी तुला प्रेसिडेंट बनवतो, हे तुम्ही प्रधानमंत्री बनवतो आणि तुला पंतप्रधान बनवतो, हे बनवतो दुनिया का कोई भी ऑफर तो होत आहे कचरा। आणि जगाची कुठल्याही प्रकारची ऑफर जर दिली तरी तो प्रेषित पॉल म्हणतो तो कचरा आहे। ये मला दुनिया का किसी प्रकार का भी मानव खुशी या तात्कालिक आपको मालूम है दुनिया का जो भी बात है तात्कालिक है, तात्कालिक आनंद खुशी ऐसा कोई भी बात आएगा उसको एकदम तुच्छ जान करके प्रभु का उस ज्ञान की पहचान में बढ़ना। आणि जगापासून मिळणारा जो काय आपल्याला आनंद आहे तो सर्व क्षणिक आहे, त्या सर्व जगापासून मिळणाऱ्या लाभापासून त्याला आपण तुच्छ जाणत प्रभूच्या त्या ज्ञानामध्ये वाढत जाणो। आज बहुत लोग दुनिया की बात बोलेगा उसके पीछे भागेगा प्रभु को छोड़ देगा। आणि जगाच्या गोष्टीच्या पाठीमाग लोक पळतील पण प्रभूला सोडून देतील, हे बात ना खरं आहे ना प्रियो? आपने प्रभु के लिए प्रभु का ज्ञान की उत्तमता के कारण आज तक आपने क्या त्यागा क्या? आणि प्रभूच्या ज्ञानाच्या त्या उत्तमतेसाठी तुम्ही काय त्याग केला? वही आपका ओरिजिनल संपत्ति आणि तीच तुमची खरी खुरी संपत्ती आहे। अपने जीवन में मैंने प्रभु की ज्ञान की उत्तमता का कारण मैंने वो अत्यंत सहन लिया, मैंने वो निंदा सहन लिया, ये सब धान बीज करके नहीं सहनना। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या त्या उत्तमतेमुळे मी हे कष्ट सहन केलं ते दुःख सहन केलं असं आपल्याला सांगता आलं पाहिजे, पण ते सहन करताना आपण दात ओठ खात नाही सहन करायचं, आनंदाने सहन करायचंय। एकदा मी सांगितलं होतं एक बार एक आंटी के पास आकर के पडोसी एक व्यक्तीने खूप कुछ चिल्ला करके गालिया दे करके दोष लगाया। आणि एकदा एक आंटी होत्या त्या आंटीला शेजारचा एक माणूस आला त्याने खूप शिवी गाळ केली त्याच्या त्या आंटीला खूप दोषारोप लावला आणि खूप वाईट बोलला। हे कहाणी तर आपको याद रहेगा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात असतील क्योंकि भजन भूल जाएगा तुम्ही कहाणी लोक नाही बोल आणि वचन विसरले तरी गोष्टी विसरणार नाही। अर्ध्या लोकांना ते आठवलं ना, काही लोकांना नाही आठवलं तो उनके लिए मैं और एक बार बताता हूँ त्यांच्या करता पुन्हा एकदा सांगतो। अभी वहां पर एक विश्वासी बहन भी आया हुआ था जवान व्यक्ति आणि एक तरुण विश्वासू स्त्री सुद्धा आली होती। ये व्यक्ति बोले और इसको कई बार गुस्सा आया है जवान व्यक्ति आणि त्या ज्या वेळेला शेजारचा माणूस त्या आंटीला बोलत होता त्यावेळेला या तरुण बहिणीला खूप राग येत होता आणि आता त्याला दोन थोबडी द्यायला पाहिजे आणि असं का बोलत आहे? दोन विश्वास आहे आणि दोघं विश्वास आहे मला, हे जवान लडकी विश्वास आहे आणि विश्वास आहे आणि ही तरुण बहीणही विश्वास आहे आणि आंटी पण विश्वास आहे। बरोबर कुछ चिला दिला करके बाद में वो चला गया आणि खूप ओरडून 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 तो निघून गेला। तब ये तरुण विश्वासी वो आंटी के पास आकर बोला आणि मग ही तरुण बहीण आंटी कडे येऊन म्हणाली आंटी मी मान्य आंटी मी मान्य केलं आणि तुम्ही किती नम्र आहात, इतना सारे आपका दोष लगाने के बाद आप एक शब्द भी नहीं बोले, एवढे तुमच्या दोष लावले तरी तुम्ही एक शब्द पण नाही बोलले। मैं होता तो देश बात उसको सुना के बैठा आणि मी जर ऐकला असता तर 10 गोष्टी त्याला सांगितल्या बोललो असतो विरोध केला असता। सच्ची मी मंडळी में गवाही दी आणि खरोखर मी मंडळी साक्ष दी क्योंकि ऐसा इतना सहने वाला सबर करने वाला नम्र व्यक्ति को मैंने कभी देखा आणि एवढं सहन करणारा नम्र व्यक्ति मी नाही पाहिला। आणि मग आंटी रडू लागल्या आंटी का रडता तुम्ही आणि आंटी काय बोलल्या माहिती का? देखो मेरे को गाली दे रहा था आणि ज्या वेळेला तो मला शिवशाप देत होता वो दोष लगा रहा था आणि तो दोष लावत होता अंतर दात आतमध्ये मी दात खात होते आणि मी कुठं सहन करत होते तुझे लगा मी सहन आणि तुला वाटलं मी सहन करत होते कपटपणा आणि खरोखर मी नाही सहन करू शकलो जरूर उसने कुछ बोला नाही आणि खरोखर तिने काय बोललं नाही उसने बिना बोल करके विजय पाया आणि न बोलता त्याच्यावर विजय मिळवला लेकिन विजय नाही आणि तिचा तो विजय नव्हता क्योंकि अंदर ही अंदर मनी मन दात कारण मनातल्या मनात ती दात खात होती स्वर्ग का सामने त्राजू में प्रतिबंध
आणि स्वर्गा समोर त्या तराजू समोर तिला प्रतिफळ नाही. तुमच्या लक्षात येत आहे का ये आत्मिक लढाई का मतलब? प्रिय कई बार कई काम हम करता है तो हमको लगता है कि मैंने बहुत अच्छा काम किया, पर तो अच्छा नहीं. आपका दिल में भावना क्या था, दिल में उस समय में विचार क्या था? इवन अभी इतनी बैठने के टाइम पर, ये वजनों को सुनने के टाइम पर आपका सोच काम रहे, आपका इस वजन को समझने के लिए आप पूरा प्रयास में है क्या, ये बात करना. अरे पुष्कळ वेळा तुम्हाला वाटतं मी केलेलं काम जे आहे ते खूप चांगलं काम आहे, निश्चितच करणारे काम चांगलं असेल, पण ज्या वेळेला तुम्ही ते काम करता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये उठणारे विचार काय होते हे खूप महत्वाचं आहे. एवढंच नाही तर या ठिकाणी बसून तुम्ही देवाचं वचन जे ऐकत आहात त्यावेळेला तुमचे आता या वेळेला विचार काय आहे हे खूप महत्वाचं आहे. जैसे पत्रोसने प्रेरितो 8:21 में शिवन को कहा कि तुम्हारा मन प्रभु के सामने सीधा है. आणि प्रेषित त्याचा 8 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये पेत्र असं म्हणतं की तुमचं मन प्रभू सोबत सरळ नाहीये. मन प्रभू के सामने सीधा आहे का? आणि प्रभू आपलं मन प्रभू सोबत सरळ आहे का? आज इस वक्त में आप प्रभू की उपस्थिति में बैठा या मग एक लढाई के मैदान में बैठा है. आणि या ठिकाणी तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये जे बसलेले आहात ते युद्धाच्या मैदानामध्ये बसलेले आहात. ये जो वजन आपको प्रभू दे रहा है ये वजन पूरा आपका दिल में लिखा जा रहा है क्या? आणि जे वचन प्रभु तुम्हाला देत आहे ते सर्व तुमच्या हृदय रूपी पटलावर लिहिलं जात आहे का? हे जीवन में लाने के लिए आपको इच्छा आहे क्या? आणि हे तुमच्या जीवनाच्या आचरणामध्ये आणण्याची तुमची इच्छा आहे का? ना हम लोग एक बात को जानना, या अमर आने के समय से लेकर के प्रभु का तराजू में तोला जा रहा है. आणि ज्या वेळेला तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आला तेव्हापासून प्रभूच्या त्या तराजू मध्ये तोडल्या जात आहात, मोजले जात आहात. प्रिय सबसे बड़ा लढाई काम रे देखो, सगळ्यात मोठं युद्ध कुठं आहे? लढाई काम रे वास्तव में. आणि आपलं खरं युद्ध कुठं आहे? दुसऱ्या कोरिंथी उसका 10:3-5 दुसरे कोरिंथी कराच पत्र त्याचा 10:3-5 वचन. कल्पनाओं का और हरे ऊंची बात का, हरे ऊंची बात का जो परमेश्वर की पहचान के विरोध में उठता है, पर परमेश्वर की इच्छा के खिलाफ में आने वाला हरेक विचारों को इच्छाओं को क्या करता? खंडन करते हैं, खंडन करते हैं और हरेक भावना को कैद करते हैं, मसीह का अत्याचारी बना देते हैं. देखिए प्रियो, हम लोग हमेशा बोलते हैं पक्षियों को हमारे ऊपर से उड़ने दो, अर्धो अपने सिर पर घोसला बनाने ना दो. आणि नेहमी आपण सांगत राहतो की जे पक्षी आहे ते आपल्या डोक्याच्या वरतून उडू द्या, पण आपल्या डोक्यावर त्यांचं घरटा नका बनवू देऊ. प्रियो, शैतान हमारा मन मुकुट में ऐसा कुछ विचार ला करके उस विचारों में डुबा हुआ हालत में रहना बिल्कुल धोका है. आणि सैतान आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे कुठले विचार आणून त्या विचारामध्ये आपण डुबून जाणं म्हणजे मोठी फसगत आहे. काही बार संदेश सुनने के लिए आपको भी लगा होगा ना, आणि पुष्कळ वेळा संदेश ऐकत असताना तुम्हाला वाटलं असेल हे बॉल ब्रदर सुषमा सिस्टर बहुत धोका देत आहे. बॉल ब्रदर सुषमा सिस्टर खूप फसवतात. जो भी बात है सीधा जाकर प्रभु के दास को बोल देता है. आणि जे काय आहे ते सरळ जाऊन प्रभूच्या दासाला सांगून देतात. नाही तो इतना करेक्ट करेक्ट हमारे बारे में उस दिन जो हुआ था वही बात प्रभूदासने कैसे बोला. आणि नाहीतर एकदम तंतोतंत जसंच्या तसं जे आमच्या जीवनामध्ये त्या दिवशी झालं होतं ते प्रभूच्या दासाने एकदम तसंच्या तसं कसं काय सांगितलं? आपका मन में ऐसे कई बार आया होगा ना, तुमच्या मनामध्ये कितीतरी वेळा असं आलं असेल वामर कोण काम किया, त्या ठिकाणी कोणी काम केलं? सैतान. क्यों का? एक उनके प्रति नम्रता पाहिला कराया. आणि पहिली गोष्ट पॉल ब्रदर सुषमा सिस्टर यांच्या विरोधामध्ये द्वेष निर्माण केला और परमेश्वर का वचन पर संदेह किया, आणि देवाच्या वचनावर शंका केली, परमेश्वर को इनकारा आणि देवाचा नाकार केला. प्रभू के सामने अपने आप को नम्र बनने के लिए तयार नाही, आणि प्रभू समोर आपल्या स्वतःला नम्र करायला तयार नाही झाले. मन कठोर किया, अजून आपलं अंतकरण कठीण केलं, प्रभू का जीवन से दूर गया आणि देवाच्या जीवनापासून दूर गेले. शांती नष्ट हो गया, शांती नष्ट झाली, आनंद नष्ट हो गया, आनंद नष्ट झाला, आत्मिक जीवन में गिर गया, आत्मिक जीवनामध्ये पतन पावले. कारण क्या? कारण काय? सर्व एक नेगेटिव विचार आणि फक्त एक नकारात्मक विचार. वास्तव में आप सोचो ये इसी प्रकार का अवस्था कई बार कई लोगों के जीवन में आया होगा. आणि अशा प्रकारची अवस्था पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये पुष्कळ वेळा आली असेल. प्रभु की उपस्थिति में अब आ गया है तो
आप सुनने वाला बात है प्रभु की बात आणि प्रभूच्या उपस्थिती मध्ये तुम्ही जर येऊन बसला तर तुम्ही ऐकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रभूच्या गोष्टी आहेत. उस हमी में देखो एफेसियो 4 अध्याय का 27 वचन क्या कहता आणि तिसऱ्याचं पत्र 4 अध्याय 27 वचन काय सांगतं. शैतान को अवसर ना दो. आणि शैतानाला वाव देऊ नका. कितनी बार अवसर दिया आणि किती तेरा वेळा संधी दिली. पण आपको मालूम है आणि तुम्हाला ठाऊक आहे का शैतान को अवसर दिया तो आपको किक मारेगा और वो उधरी राज करेगा. आणि मग सैतानाला संधी दिल्यानंतर सैतान सगळ्यात पहिले काय करेल तिथून तुम्हाला किक मारेल आणि त्या ठिकाणचं राज्य तो घेईल. फिर मीटिंग के बाद में किसी को नहीं मिलेगा. आणि मिलने वाला बात प्रभु काम करेगा तब सैतान काम करेगा. तुम्ही मिलने का काय दुष्परी जाता. आणि मग मीटिंग संपल्यानंतर कोणाला भेटणार नाही कारण का ते सैतान जे आहे ते त्यांच्या मनाचा ताबा घेईल आणि मग ते कोणाला भेटू नाही देणार आणि शत्रुत्व आणेल द्वेष निर्माण करेल. रुक्कदास का शहर नाही देखा जाता. दासाचा चेहरा नाही पाहिजे इच्छा. और आईंदा पॉल ब्रदर सुपर सिस्टर घर में नहीं आएगा. आणि याच्यानंतर पॉल ब्रदर सुषमा सिस्टर घरात नाही यायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी मनात कोणी टाकल्या आप देखो प्रियो आप इतना एक मामूली बात पर आपने कितना भयंकर रीडी में आणि या छोट्याशा गोष्टीच्या द्वारे तुम्ही केवढे मोठी फसगत मध्ये फसला गेले. मैंने आपको कई बार बताया पुष्कर वाला संगीत शैतान बहुत चला के शैतान खूब खुश है. मानव इसलिए बोलता है दूसरा गुरुजी दूसरा अध्याय का 11 वचन में मनोनो दूसरे करंदीकरा का पत्र दूसरा अध्याय ने 11 वचन में ऐसा म्हटले की शैतान का हम पर दाव न चले क्योंकि हम उसके युक्तियों से अनजान हैं. देखिए वो युक्ति से काम करता है आणि तो युक्ति ने काम करतो. अभी मानव वे वाला तू ऐसे खड़ा है आणि मी आणि आतुर ब्रदर असे उभे आहोत. आणि समोरून मॉन्टी येत आहे. आणि मी मॉन्टीकडे पाहिलं आणि अतुल ब्रदरच्या कानामध्ये काहीतरी बोललो. मी कुछ बोलाही नाही. मी सिर्फ मुंह हिलाया. आणि मी कानामध्ये ऍक्च्युअली कुठले शब्द बोललोच नाही फक्त तोंड हलवलं. मी जाने के बाद आणि मी गेल्यानंतर मॉन्टी अतुल को पूछेगा आणि मॉन्टी अतुल ब्रदरला विचारेल आणि प्रभूचा दास काय बोलले. आणि मला पाहून ते काहीतरी बोलत होते म्हणजे माझ्याबद्दल बोलत होते. आणि अतुल ब्रदर बद्दल मला तर काही नाही बोलले. अरे आपको बहुत बहुत मैंने सुना रहा आपका कान में वो बोल रहा था. आणि तुमच्याशी बोलताना मी पाहिलं तुमच्या कानात ते बोलत होते. अभी वो कितना भी ये बोलेगा मैं कुछ नहीं बोला वो मारेगा नहीं. आणि मग अतुल ब्रदर किती मॉन्टीला बोलले तर ते मॉन्टी ऐकून घेणार नाही. सर एक्झाम्पल आहे फक्त उदाहरण आहे. और अभी बाल में क्या होगा नंतर काय होणार. जो भी प्रेम था वो प्रेम में बाधा आणि जे काय आपसातलं प्रेम होतं त्याच्यामध्ये अडखळण आलं. बरं आपको मेरे प्रेम याचा अर्थ तुम्हाला माझ्यावर प्रेम नाही. प्रभु का दास आप एक है पर हम अभी अलग है. आणि प्रभूचा दास आहे की पण आपण आता वेगळे आहोत. कोण काम किया कोणी काम केलं सैताना कैसा काम किया कसं काम केलं संदेह शंका आणून सुते शंका आणून. अगो मला मी आजकाल न्यूज पेपर मे मला पत्नी को पती मार देता या पती को पत्नी मार देता कारण शंका. आणि आजकाल तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचला असेल नवरा जो आहे बायकोचा खून करतो किंवा बायको नवऱ्याचा खून करते त्याचं कारण काय आहे शंका. हो उसको देखा त्याने तिला पाहिलो उसने हसा आणि तो हसला. क्यों हसा का हसला बोल तुम्हारा संबंध क्या तुझे संबंध काय आहे. प्रभू का लोक ऐसा होना चाहिए. आणि प्रभूच्या लोकांनी असं राहिला पाहिजे का. हमारे जीवन में हम कहां पर नया सृष्टि है. आपण आपल्या जीवनामध्ये कुठे नवीन उत्पत्ती आहोत. दुनिया की लोगों से भी मला गजगुजरा बनते जा रहा है. आणि जगाच्या लोकांपेक्षाही आपण खालच्या पातळीचे होत आहोत. इतना दुःखदायी बात आहे. किती दुःखदायक गोष्ट. हमारे जीवन बदलाय आपलं जीवन बदललंय का. आज आनंदता की और हमारे दर्शन है क्या. आज सार्वकालिक जीवनाकडे आपलं दर्शन आहे का. अरे एक बहुत लोग मैं आपको बोलता हूँ की जो आत्मिक लढाई आपको सही हिरी में जाना चाहिए. आणि आत्मिक युद्ध जे आहे ते चांगल्या प्रकारे आपण जाणायला पाहिजे. कई प्रकार का संदेह दिल में उत्पन्न करके शैतान हमें दूर करेगा. आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारची शंका आपल्या मनामध्ये निर्माण करून आपल्याला प्रभू पासून तो दूर नेईल. आपको मालूम एक ट्रेनिंग पीरियड आणि हा एक सरावाचा काळ आहे. हे ट्रेनिंग पीरियड में क्या करना मालूम है. आणि या सराव काळामध्ये आपण काय करायचं आहे. ठीक आहे आने वाली आनंद काल में
त्रिएक परमेश्वर के साथ साथ रहने का ट्रेनिंग अभी दे रहे हैं। अनंत कालच्या युगामध्ये त्रिएक परमेश्वराच्या सोबत राहण्याचा जो सराव आहे तो आता या वेळेला आपल्याला दिला जात आहे। कोण दे पाएगा आप ध्यान से सुन। आणि मग त्या अनंत कालच्या काळामध्ये त्रिएक परमेश्वरासोबत कोण राहू शकेल हे जरा पारखा। क्योंकि पिता पुत्र पवित्र आत्मा त्रिएक परमेश्वर अनाधिकार से अनंत काल तक एकदा में। आणि पिता पुत्र आणि पवित्र आत्मा त्रिएक परमेश्वर अनाधिकालापासून अनंत कालापर्यंत एकत्र आहे सोबत आहे। ये तो आपको मन में योहन्ना 17 अध्याय का 21 से 23 तक का वचन में ये पिता के साथ बात करते हुए प्रभु यीशु मसीह प्रण करता है। आणि योहान त्याचा 17 अध्याय 21 ते 23 वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्त पिता सोबत बोलत असताना या गोष्टीला प्रकट करतो कि वे सब एक हो, जैसा तू है पिता मुझ में है और मैं तुझ में हूँ, वैसे ही वे भी हम में हो, जिससे संसार विश्वास करे कि तू ही ने मुझे भेजा है। वह महिमा जो तूने मुझे दी मैंने उन्हें भी दी है कि वे वैसे ही एक हो जैसे कि हम एक है। देखा, जैसे हम एक है आणि जसं आपण एक आहो वैसा ही हम एक बनना। आणि त्याप्रमाणे आपण एक होणं यावर जब तक हम एक बन करके और हम प्रभु के साथ एक बन करके नहीं रहेगा आनंददा में भी प्रभु के साथ नहीं रह पाएगा। आणि या ठिकाणी राहून आपण जर एक होऊन नाही राहणार तर आपण त्या सार्वकालिक जीवनामध्ये सुद्धा प्रभु सोबत एक होऊन नाही राहू शकणार। ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। ये एकदा कैसा एकदा है आणि हे जे ऐक्यता आहे ते कसं ऐक्य आहे एफेसियों 4 का 3 इफिसकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 3 वचन मेल के बंधन में आत्मा की एकता रखने का आत्मा की एकदा है आणि आत्म्याचं ते ऐक्य आहे। देखिए बहुत प्रार्थना के साथ सुनना भी आप थोड़ा मेरा दिल का गहर इच्छा है कि आप थोड़ा ये पॉइंट थोड़ा समझेगा ना आपका जीवन बदल जाएगा। आणि हा मुद्दा जर तुम्ही जर समजून घेतला तर तुमचं जीवन बदलून जाईल म्हणून खूप प्रार्थनेपूर्वक ऐका। अरे आनंदला मी प्रभू साथ रहना चाहता है। सर्वकालीन जीवनामध्ये प्रभू सोबत राहण्याची इच्छा आहे ना? तर आप सोचो आणि विचार करा उधर जाकर के भी आणि त्या ठिकाणी गेल्यानंतरही इधर इतना बड़ा कर देंगे निदा बोलते इतना बड़ा है आणि एवढं पित्याची मोठी करण्यासाठी पिता काय एवढं मोठा आहे का पवित्र आत्मा मोठा आहे? पवित्र आत्मा का कारण हम लोग इधर तक आ गया आणि पवित्र आत्म्यामुळे आपण इथपर्यंत आलो। ऐसे बात करने वाला स्वभाव उधर रहेगा तो स्वर्ग में क्या रहेगा? अशा प्रकारचं बोलणारा स्वभाव जर तिथं राहील तर मग स्वर्गामध्ये काय कराल? आप एक फूल डालने वाला बनेगा, वो लुसिफर का माना भाई बहन बनेगा। आणि मग त्या लुसिफरचे भाऊ बहीण व्हाल ऐसा बात है क्या? असं आहे का? हे तो सब आपका एक सोच है आणि हा तर तुमचा फक्त एक विचार आहे। ध्यान द्या, लक्ष द्या। हमारे जीवन में यावर अगर हम एक नहीं बन सकता आणि आपण आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी जर एक होणार नाही तर यावर एक कोण बनेगा आणि या ठिकाणी एक कोण होणार? जो आत्मा पायावर आणि आत्मा प्राप्त झालेले लोक मतलब सबके साथ मेल नहीं होता आणि सगळ्यांसोबत मेल नाही होणार। जो आत्मा पायावर लोक आत्मा में मेल होगा आणि आत्मा प्राप्त झालेल्या लोकांसोबत आत्म्यामध्ये मेळ व्हाल। एक व्यक्ती के साथ बात करणे के टाइमरी मालूम आहे की वो जीवे प्रभु की आत्मा आहे का? आणि एका व्यक्तीशी बोलत असताना समजेल की तो आत्म्यामध्ये एक आहे का? काही बार काही पर काही लोगों के साथ बात करने के लिए भी थोडा डर लगता है आणि पुष्कळ लोकांशी बोलताना जरा भीती पण वाटते क्योंकि वो प्रभु की आत्मा उनमें है ही नहीं कारण देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये नाही। आपले आपको विश्वासी लेवल आहे आणि त्यांच्यावर शिक्का कुठला आहे विश्वासूच आहे। बहुत दुःखदायक बात, खूप दुःखदायक गोष्ट। मी आपको खास बोलना चाहता हूं आणि विशेष तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभु की आत्मा पायावर रोख आणि देवाचा आत्मा प्राप्त झाले लोक उस आत्मा में चलना उस आत्मा में प्रेम करना शिकना आणि त्या आत्म्यामध्ये चालणं आणि प्रेम करणं शिकायला पाहिजे। मी आज मानव बहुत गहरी गहरी बात आपके साथ बांटने के लिए बहुत बात है आणि खूप गहन गहन गोष्टी तुम्हाला सांगण्याकरता आहे। आपको इसका पिछले क्लास में भी एक बार एक बात बताया था, मागील क्लास मध्ये सुद्धा एक गोष्ट सांगितली होती लेकिन आपको उसको थोड़ा और गहराई में समझाने के लिए आत्मा का अगुवाई आणि त्याच्यामध्ये अजून गहन समजून सांगण्याकरता आत्म्याचं मार्गदर्शन झालं। क्योंकि हम सभी ने क्या पाया, आपले सगळ्यांनी काय मिळवलं आहे? प्रभु का प्रेम पाया, देवाचं प्रेम आपल्याला मिळालंय। शिष्यत्व का पहचान आणि शिष्यत्वाची ओळख प्रेम आहे। बरोबर, प्रेम प्रेम आहे, प्रेम आहे।
शिष्यत्व की पहचान प्रेम है आणि शिष्यत्वाची ओळख प्रेम आहे। ओ दुनिया का प्रेम नहीं आणि ते जगाचं प्रेम नहीं। हमने पाया हुआ आत्मा की द्वारा मिला हुआ प्रेम आणि आपण प्राप्त केलेले आत्म्याच्या द्वारे मिळालेलं प्रेम। कोणतं प्रेम? कुठलं प्रेम? आगापे प्रेम। आगाप्य प्रेम। किसका प्रेम? कोणाचं प्रेम? प्रभु का प्रेम। प्रभुचं प्रेम। रोमियो 5:5 आपको याद है? रोम 5:5। देखा प्रभु का प्रेम प्रभु ने हमारे मन में डाला है आणि प्रभु ने त्याचं प्रेम आपल्या मनामध्ये टाकले। ओ ध्यान से सुनना प्रिय, लक्ष देऊन ऐका। अभी प्रभु का प्रेम जिस व्यक्ति में है आणि प्रभुचं प्रेम ज्या व्यक्तीमध्ये आहे मतलब वो व्यक्ति काही काम नहीं करता आणि तो व्यक्ति पुष्कळ काम नहीं करत और काही काम करता आणि पुष्कळ काम तो करतो। ये विवेचन जरूरी बात है आणि याचं विभाजन खूप गरजेचं आहे। हो ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। मतलब जो नहीं करता 8 बात, जो करता 7 बात आणि जे नाही करत त्या 8 गोष्टी आणि जे करतो त्या 7 गोष्टी। हे विभो ध्यान से सुनना आणि हे सुद्धा लक्ष देऊन ऐका। अगर आप प्रभु की आत्मा पाया हुआ है ये काम और आप में बराबर नहीं होता है, आप आत्मा का अधीन हो काम को नहीं किया। आणि जर तुम्हाला आत्मा मिळालाय आणि हे जर काम जर तुमच्या मध्ये नाही होते याचा अर्थ तुम्ही आत्म्याच्या अधीन नाही। तो जो नहीं करता वो बात में पाया बसतो आणि ज्याला देवाचा आत्मा मिळालेला आहे तो हे 8 काम जे नहीं करती त्याच्यातली पहिली गोष्ट आपण पाहूया। उसको समजने के लिए वो भाग पहिले भर लेंगे आणि याला समजण्याकरता तो भाग पहिले वाचून घेऊ फिर मी वो पॉइंट पे बजाते जाऊ आणि नंतर मग ते पॉइंट मी सांगेल। पहिला करंदी 13 अध्याय का 4-7 वचन, पहिले करंदी कराचं पत्र त्याचा 13 अध्याय 4-7 वचन। प्रेम धीरजवंत है, कृपालु है, प्रेम दाह नहीं करता, प्रेम अपनी बड़ाई नहीं करता और भूलता नहीं, वह अनिति नहीं करता, वह अपनी बड़ाई नहीं चाहता, रुंझलाता नहीं, बुरा नहीं मानता, कुकर्म से आनंदित नहीं होता परंतु सत्य से आनंदित होता है, वह सब बातें सह लेता है, सब बातों की प्रतीति करता है, सब बातों की आशा रखता है, सब बातों में धीरज रखता है। अभी आपने यहाँ 15 बात पढ़ाई आणि 15 गोष्टी या ठिकाणी तुम्ही वाचल्या, आप लोगों ने गिनती नहीं किया होगा, तुम्ही ते मोजलं नसेल। इसमें 8 बात है जो प्रभु के आत्मा पाया हुआ लोग नहीं करता आणि याच्यामध्ये 8 गोष्टी है कि प्रभु के आत्मा प्राप्त झालेले लोक ते करत नाही। वो क्या क्या है? ते काय काय आहे? एक एक करके मैं आपको बताता हूँ आणि एक एक करून मी सांगतो। पहिली बात, उदार पाया व्यक्ति दान नहीं करता आणि तारण प्राप्त झालेला लोक व्यक्ति जो आहे तो हेवा करत नाही। तुम्ही हेवा करता का? करता है तो अभी भी आप आत्मा में चलने वाले एक व्यक्ति आणि जर हेवा करता तर अजूनही आत्म्यामध्ये चालणारा व्यक्ती नाही। प्रभु का वचन कहता है कि आत्मा पाया हुआ व्यक्ति में प्रभु का प्रेम है, वो प्रेम कभी भी दाह नहीं करता आणि ज्याला देवाचा आत्मा मिळालेला आहे त्याला देवाचं प्रेमही मिळालेलं आहे आणि जर त्याला देवाचं प्रेम मिळालेलं आहे तर तो कोणाचा हेवा करणार नाही। अपने आप पूछो, अपन स्वतःला विचारा, मैं दाह करता है, मी कोणाचा हेवा करतो का? दुसरी बात, दुसरी गोष्ट, अपनी बड़ाई नहीं करता आणि तो स्वतःची फुशारकी मिरवत नाही। हे आपल्या खुद का बड़ाई करता है आणि स्वतःची फुशारकी मिरवता का? प्रभु की आत्मा पाया लोग अपने आप को नम्र बनने में उत्साही रहे आणि देवाचा आत्मा प्राप्त झालेले लोक स्वतःला नम्र बनवण्यामध्ये उत्साही राहतात परंतु वो अपना बड़ाई नहीं करे आणि तो स्वतःला उंच करणार नाही। और तीसरा बात क्या है? तीसरी गोष्ट काय आहे? फुलता नाही आणि तो फुगत नाही। देखा है? फुलता नाही आणि तो फुगत नाही। 5 है तो 10 है ऐसा दिखावा नहीं करता आणि त्याच्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे असं दाखवत नाही। और चारवी बात, चौथी गोष्ट, अनिरीने नाही चलता आणि तो कुमार्गाने चालत नाही। हो, हमारा जीवन की यात्रा कैसा है आणि फ्रेंड आपल्या जीवनाचा प्रवास कसा आहे? हे सुसमाचार का योगी जीवन बिताता है, सुवार्तेस योग्य असं आपण जीवन जगतो, हे मसीह का योगी जीवन बिताता है आणि ख्रिस्ता साजेस असं जीवन जगतो का? प्रभु का वचन कहता है, प्रभुचं वचन सांगतो, प्रभु की आत्मा में प्रेम पाया व लोग अनिरीने नाही चलता आणि प्रभुच्या आत्म्याच्या द्वारे प्रेम प्राप्त झालेले लोक कुमार्गाने चालत नाही। और पांचवी बात, पांचवी गोष्ट, अपनी भलाई नहीं चाहता आणि स्वतःचा फायदा तो पाहत नाही। वा वा, ये गुण भयंकर अपार है भाई आणि हे जे गुण आहे ते खूप मोठे आहे ना। मानव
अपनी भलाई नहीं चाहता आणि स्वतःचा फायदा ते पाहत नाही। आज लोग प्रभु वचन कहता है अंत समय में आया हुआ लोग माला अपना ही भलाई चाहता है दूसरे का बुरा ही चाहता है। शेवटच्या काळामध्ये आलेले लोक जे आहे स्वतःचाच फक्त फायदा पाहते इतर लोकांचं वाईट कसं होईल ते विचार करती। हो बात आपको याद है मैं अभी वहां पर पढ़ने के लिए भी नहीं जा रहा हूँ। दूसरा तिमोथी तीसरा अध्याय का 1-5 तक का वचन में 19 बात लिखा है। आणि दुसरा तिमोथ्याला पत्र त्याचा तिसरा अध्याय त्याच्या 1-5 वचनामध्ये 19 गोष्टी लिहिल्या। काय लिखा काय लिहिले मानो ये किसका बारे में लिखा ये पुनः संबंध ने लिखा मारा अंत समय में विश्वासियों की अवस्था आणि शेवटला काळा मध्ये आलेला विश्वासाची विश्वासू जो आहे त्याची अवस्था है। देखिए एक बात उसको पढ़ ली स्मरण कि अंतिम दिनों में कठिन समय आएंगे अंतिम समय है के लिए परखने के लिए एक अच्छा मानो चिन्ह है। आणि हा शेवटला काळ आहे का नाही परखण्याकरता एक चांगला चिन्ह आहे क्योंकि मनुष्य स्वार्थी लोभी डिंगमार अभिमानी निंदक माता पिता की आज्ञा टालने वाले कृतज्ञ अपवित्र दया रहित क्षमा रहित दोष लगाने वाले असंयमी कठोर भले के बैरी विश्वासघाती डिंग घमंडी और परमेश्वर के नहीं वरन सुख विलासी के चाहने वाले होंगे वे भक्ति का बेस तो धरेंगे। देखा वो अपने आप को विश्वासी करके जरूर बोलेंगे आणि ते स्वतःला चांगले भक्त किंवा विश्वास म्हणून दाखवतील पण ते विश्वासी का गुण नाही आणि विश्वासणाऱ्याचा स्वभाव कोण राहणार नाही। फ्रेंड वो किती फसगतीची ही वेळ आहे आपले जीवन पारखा आपण आपल्या जीवनामध्ये पारखा। यावर बोलताय की अपनी भलाई नाही चाहता आणि ते स्वतःचा फायदा नाही पाहत चटवी बात आणि सहावी गोष्ट झुंझुराता नाही आणि मग ते चिडत नाही। देखो कई बार कई लोग विश्वासी लोग बोलते हैं कि वो हमको चिडत नाही आणि काही विश्वास लोक असं म्हणतात की ते आम्हाला चिडवतात लोक लोक कभी नहीं करते आणि प्रभूच्या लोकांनी तसं करायचं मानो झिंझिराता नाही आणि तो चिडत नाही। सातवी बात सातवी गोष्ट बुरा नाही मानता आणि वाईट वाटून घेत नाही मानता तुम्हाला वाईट नाही वाटत ना। कई बार मुझे मालूम नहीं प्रभु का लोग बोलते हैं बहुत बुरा है आणि मला माहिती नाही प्रभु जे लोक असं कसं म्हणतात ते म्हणतात की मला तो खूप वाईट वाटलं क्यों का प्रभु नाही कारण ते प्रभु मध्ये नव्हते आत्म्याच्या अधीन नाही आत्म्याच्या अधीन नव्हते। सही बात है खरं आहे ना प्रियो प्रभु की आत्मा पाए व लोग प्रभु का प्रेम पाए व लोग कोई भी बात से बुरा नहीं मानता आणि प्रभुचा आत्मा प्राप्त झालेले लोक प्रभुचा प्रेम प्राप्त झालेले लोक कुठल्याही गोष्टीचं त्यांना वाईट नाही वाटणार। अरे बुराई को पाने का नाही करा आणि वाईट गोष्टी प्राप्त करण्याचे आपण योग्य हम निंदा पाने का नाही करा आणि निंदा घेण्यासाठी आपण योग्य है ना। देखो ये दुनिया के लोग जैसे हम नहीं प्रिय आणि जगाच्या लोकांप्रमाणे आपण नाही आहे प्रेरण है ना। सबके जरूर सबके सामने हमारा खुल्लम खुल्लम निंदा करेगा तो जरूर बहुत लोग अच्छा नहीं रहेगा आणि सगळ्यांसमोर जर आपल्याने निंदा केली तर मग पुष्कळ लोकांना नाही आवडणार। लेकिन यीशु मसीह क्या बोला था मालूम है आणि यीशु मसीह तो काय म्हटले होते शायद इब्रानियों 13 अध्याय का 20 वचन में है। इब्री करता पत्र 13 अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये अब शांति दाता परमेश्वर जो हमारे प्रभु यीशु को जो भेड़ों का मान रखवाला है सनातन वाचा के लहू के खून से मरे होने से जिला कर ले आया। नहीं, नहीं, उसका सॉरी 13 का 13 इब्री करा सब पत्र 13:13 वचन इसलिए आओ उसकी निंदा अपने ऊपर लिए हुए छावनी के बाहर उसके पास निकल चले। देखा क्या उड़ा करके आणि आपण काय उतरू अपने ऊपर निंदा अपने ऊपर आणि त्याची निंदा आपण आपल्या स्वतःवर घेत तुम्ही विचार करा हमारे यीशु मसीह आपला प्रभु यीशु ख्रिस्त भगवान है तो कोण आहे ब्रॅनो जो हो जाओ बोला तो जो कुछ भी नहीं वो शब्द में करने वाला बनाने वाला महान प्रभु हमारा पाप की सजा लेकर सड़क में छावनी की बाहर है माने इतना भयंकर निंदा लेकर गया हमारे जीवन में। हाँ सोचो थोड़ा कुछ किसी ने कोई निंदा किया अपन सगड़ने के लिए तैयार नहीं कहाँ पर हमारी अवस्था आत्मीय अवस्था
आणि मित्रांनो आपला प्रभू येशू ख्रिस्त किती महान, किती थोर, किती सामर्थ्य परमेश्वर आहे की ज्या ठिकाणी काहीच नव्हतं त्या ठिकाणी ते फक्त प्रभू येशू ख्रिस्त म्हटला हे होऊन जा ते तसं त्या ठिकाणी झालं असा एवढा थोर प्रभू येशू ख्रिस्त आपलं तारण करण्याकरता तो या पृथ्वीवर मनुष्य बनून आला आणि तो आपल्या सगळ्यांची निंदा घेऊन तो रस्त्यामध्ये चालला. अशा प्रकारचा प्रभू येशू ख्रिस्त जर त्याने आपल्यासाठी एवढी निंदा सहन केली तर आपल्यावर येणारा जो थोडीशी जी निंदा आहे ती आपण सहन नाही करू शकत का? प्रेरितों का अनुभव आपको मालूम है, प्रेरितों का 5:41 भजन में प्रेषित होता है, प्रेषित 5:41 मध्ये असं म्हटलेलं आहे. उनको बहुत धमकी दिया आणि प्रेषित लोकांना खूप धमकी दिली, उनको मारा, त्यांना मारलं और उनको बताया कि अभी आइंदा जाकर के यीशु के नाम पर प्रचार नहीं करना, आणि याच्या नंतर तुम्ही जाऊन येशूच्या नावाने प्रचार करू नका. तब उन लोगों ने इन सारी अवस्थाओं में सबके सामने इतना निंदा उडाना पडा तो उल्लो क्या बोलताय आणि या सगळ्यांसमोर एवढा त्यांचा निंदा त्यांना सहन करावी लागले म्हणून प्रेषित लोक काय म्हणतात? देखा हम उसके नाम के लिए अपमानित होने के लिए योग्य ठहरा आणि त्याच्या नावामुळे आम्हाला निंदा सहन करण्याकरता आम्ही योग्यता झालो. एक बड़ा समाज के सामने अगर हमारा कोई निंदा करेगा तो हमको कैसे लगेगा? एक मोठ्या समाजा समोर आपली कोणी निंदा केली तर आपल्याला कसं वाटेल? ऐसे कोई किया आपको? असं कोणी केलं का तुम्हाला? नहीं केलं. नहीं केलं ना. मैं आपको बताता है कि हमारा जो रोल कॉल होता था आणि ज्या वेळेला आमचा रोल कॉल व्हायचा आणि 400 जास्त लोक आणि एकदम उघड उघड ते लोक माझी निंदा करायचे. प्रभू येशू मसीह नाम का लय करके निंदा करते आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेऊन माझी निंदा करायची. ठीक आहे, मी एक शब्द कभी बोला नाही आणि एक शब्द पण मी कधी बोललो नाही. दिल में उनके प्रति विरोध भी नहीं है आणि मनामध्ये त्यांच्या संबंधाने विरोध पण नाही आला. हे वचन याद आहे कारण हे वचन आठवलं. जे प्रभू हमारी इतना निंदा सका आणि प्रभू आपल्या करता जर एवढी निंदा सहन केली जगत का एक सरळ एक्झाम्पल दे आणि एका ठिकाणचं फक्त एक उदाहरण देत आहे. ऐसा बहुत जगह में ऐसा बहुत प्रकार निंदा उडाने के लिए प्रभू ने मौका दिया आणि पुष्कळ ठिकाणी अशा प्रकारे निंदा सहन करण्याकरता प्रभू ने सहाय्य केलं. हमारे जीवन में जब अनुभव आएगा तो मालूम पड़ेगा कहां तक हम उस परीक्षा को जीतता है आणि आपल्या जीवनामध्ये अनुभव आल्यानंतर मग समजेल की कुठपर्यंत आपण तो गोष्टी जिंकतो. एक बात पक्का है, एक गोष्ट निश्चित आहे, हमें जरूर प्रभु ने राजा होने के लिए बुलाया आणि निश्चितच राजा होण्याकरता प्रभू ने आपल्याला बोलवलं. लेकिन सब लोग विश्वास योग्य ना रहने कारण राज नहीं कर पाए आणि सर्व लोक विश्वास योग्य न राहिल्या कारणाने ते राज्य करू शकणार नाही. कोण राज करेगा? राज्य कोण करेल? दुसरा तिमोथी 2:11-12 में लिखा है, दुसरा तिमोथ्याला पत्र त्याचा 2:11-12 वचनामध्ये लिहिले. बस 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 उसका इनकार इनकार करने का मतलब हम उस मार्ग में नहीं चलना, वो इनकार ही है आणि त्याच्या मार्गामध्ये न चालणं म्हणजे आपण त्याला नाकारणं. मी एक बात आपण बघायला चाहतो आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो. मालूम आहे काही लोकांना को संगती में आने के लिए नहीं मिलता, संगती में आओ करके बोल दिया तो उनको बुरा लगता आणि काही लोकांना संगतीमध्ये येण्याची संधी नाही भेटत त्यांना जर आपण प्रोत्साहन केलं की तुम्ही संगतीमध्ये येत जा असं म्हटल्यानंतर त्यांना वाईट वाटतं, गुस्सा करतात, त्यांना राग येतो. कसं लागतं? कसं वाटतं? निंदा करतात. लोक बोलणं बंद करतात आणि मग लोक बोलायला बंद करतात. हम निंदा सहते फिर भी बोलते आणि आम्ही निंदा सहन करत परत प्रोत्साहन देतो. आप कितना भी निंदा करत तुम्ही कितीही निंदा करा काय हरकत नाही, प्रोत्साहन देणं आपलं काम, प्रोत्साहन देणं आमचं काम आहे. आप अच्छा काम केले बुलाय चांगल्या कामा करता तुम्हाला बोलवलं. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, ये दुनिया का विचार धारा दुनिया का अपना बुद्धि का समझ लेकर के हम आत्मिक जीवन में उन्नति कभी नहीं पा सकते आणि या जगीचे विचार घेऊन आपण आत्मिक जीवन मध्ये उन्नति कधी प्राप्त नहीं करू शकणार. आज ये सब बात हम अपने ताकत में नहीं पियो, ये आत्मा में रहेगा और आत्मा के द्वारा आत्मा का फल जो प्रेम रहेगा वो प्रेम में रहेगा तभी होगा. आणि या सर्व गोष्टी आपण आपल्या सामर्थ्याच्या द्वारे नाही करू शकत पण आत्म्याचं फळ प्रेम ज्या वेळेला आपल्यामध्ये राहील त्याच वेळेला आपण हे करू शकतो. प्रेम
वचन गाता है देवाचं वचन असं सांगतं बुरा नाही आणि वाईट नाही वाटणार बुरा नाही आणि वाईट नाही वाटून घेणार और आठवा बात आठवी गोष्ट कि कुकरम से आनंदित नहीं हो आणि वाईटापासून त्याला आनंद होत नाही कोई भी काम लोक बुरा कर रहा है आणि जर कोणी दुष्ट काम करत आहे उसमें कभी आनंद नहीं आणि त्याच्यामध्ये तो आनंद नाही करत हो दुखदायी बात आणि खूप दुःखदायक गोष्ट आज कितना लोग ऐसा दुनियादारी के कामों में प्रमुख लोग मिल जाता आणि लोक जगाच्या गोष्टींमध्ये मिळतात आपको मालूम है आज ये जो भी राजतंत्र जो भी करता है वो किसके अधीन में है आणि आजकाल जे काही राज्य करत आहे ते सगळं कोणाच्या अधीन आहे शैतानच्या अधीन में दुष्टाच्या अधीन में दुष्टाच्या अधीन आहे लोग मतलब क्या बोलते हैं यूट्यूब में मतलब क्या होता है सब्सक्राइब करो और लाइक नहीं दूसरा वो होता है इसमें आता है मतलब व्हाट्सएप पे स्टेटस क्या डालता है तात्रे का आप ठाकरे का बिल्कुल अभी यीशु मसीह के बारे में नहीं डालता ठाकरे कौन है आपका नहीं मैं आपको आप समझने के लिए बोल रहा हूँ आपको बुरा लगता है तो आप अभी तक मरा नहीं आप प्रभु का जन आपका एक एक कारवा एक एक बात देखता है मेरे को बहुत दुख लगता है कि आपने क्या सीखा भी आपने यीशु मसीह के पीछे चलने का सीखा क्या अपने आप को इनकार कर सूली लेने का अर्थ जाना है क्या है? कितना दुनियादारी अभी भी आपके जीवन में काम कर रहा है कितना बुरी बात है प्रभु का दिल को कितना दुख होता है आणि या जगाच्या गोष्टी करून तुम्ही प्रभूच्या हृदयाला कितीतरी दुःख देतात कारण का की जग तुमच्यामध्ये किती भरलेलं आहे फार खबरे प्रभू किती आलं की आहे आणि प्रभू करता तुम्ही वेगळे केलेले आहे जो काम करता उसके द्वारा प्रभू का महिमा होता है क्या आणि तुम्ही जे काही काम करता त्याच्याद्वारे प्रभूचा गौरव होतो का अरे प्रभू का वचन में पहिल्या कोरिंथी 10:31 में लिखा है तो खाना पीने में तक प्रभू का महिमा करो आणि पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 10:31 वचनामध्ये लिहिलं खाण्या पिण्याच्या द्वारे सुद्धा तुम्ही प्रभूचा गौरव करा बरं एकदम नॉर्मल बात जो रोज आप करने वाला ये सारा कामों में तक प्रभू का महिमा मिलना चाहिए आणि छोट्याशा छोटे जे काम जे रोज आपण करतो त्याच्याद्वारे सुद्धा प्रभूच्या नावाचा गौरव व्हायला पाहिजे दुनिया दुनियादारी से कितना दूर है जगा जगाच्या गोष्टीपासून आपण किती दूर राहिला पाहिजे प्रभू देखता है आपलं हृदय प्रभू पाहतो आज भी बुराई में आनंद बनाता है तो प्रभूचा दिल को कितना दुख हो आजही वाईट गोष्टीच्या मध्ये आनंद जर आपल्याला भेटतोय तर मग प्रभूच्या हृदयाला किती दुःख होतो फिर अभी आठ बात जो नहीं करता प्रभू का प्रेम नहीं करता वो बात नहीं आणि आता आपण काय पाहिलं की ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये ज्याला प्रेम आहे तो आठ ह्या गोष्टी करत नाही अभी जो करता है वो देखना है आणि ज्या गोष्टी तो करतो त्या गोष्टी आपण पाहू देखो प्रभू का प्रेम जो करता है आणि प्रभूचं प्रेम जे करतो हम प्रभू का उद्धार पाया है तो हम ये करना चाहिए आणि जर आपलं तारण झालंय तर आपण हे करायला पाहिजे उसमें नंबर वन त्याच्यामध्ये पहिली गोष्ट धीरज बनते आणि तो सहनशील आहे धीरज बनते आणि तो सहनशील आहे का मैं इतना प्रभु के आत्मा का दुआ ये बताया वो बातों में कितना लोग धीरे छोड़ दिया होगा आणि कितीतरी आत्म्याच्या आधीन राहून सांगितलेल्या या ज्या गोष्टी इथे ऐकल्यानंतर कितीतरी लोकांनी आपला धीर सोडून दिला असेल काही लोक दात पिसा होगा आणि कितीतरी लोकांनी दात खाल्ले असतील आपला धीर बढावा आणि आपला धीर वाढवा आत्म्याच्या आधीन व्हा जल्दी मला एकदम मला बॉम्ब फटतायचं मग फटू आणि एकदम असं बॉम्ब फटता असं तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका धीरज बढाओ आणि तुमचा धीर वाढवा अगं मालूम आहे जेव्हा इब्रानियों 10:35 पे लिखा आहे तुम्हाला धीरज का बडा प्रतिबल आहे आणि इब्रीकराचं पत्र त्याचा 10 त्याच्या 35 वचनामध्ये असं लिहिलं आहे की तुमच्या धीराचं मोठं प्रतिफळ आहे प्रियो आपला धीरज कोणी नाही देणार आणि आपला धीर जो आहे तो नष्ट होऊ देऊ नका कोई भी कुछ भी बोला बोल करके एकदम जंबू मत करो आणि कोणी काय म्हटलं म्हणून लगेच उडी मारू नका धीर आज आपला धीर कसा आज आपला धीर कसा आहे प्रभु का वचन गाता है प्रभुचं वचन सांगतं हम धीर जीवन है आणि आपण सहनशील आहोत हम धीर जीवन है आणि आपण सहनशील आहोत कोई भी उलटा उलटा बात करेगा तो भी नो रिप्लाई आणि कोणीही उलट पुलट जर आपल्या विरोधामध्ये बोललं तरी आपण प्रतिउत्तर नाही करत लोक बोलेगा क्यों नहीं बोला वो हार गया भाई आणि मग लोक काय म्हणतील हा प्रतिउत्तर का नाही देऊ शकला कारण हारला याला काही येत नाही लक्षात आलं आणि आपला सहनशीलता येशू मसीह के मुंह में डबलदार का मुक्ति किया बरा बोल भूषण ही कर बोल भूषण आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यावर कपडा टाकला आणि त्याला तोंडावर फटके मारले आणि त्याला विचारलं
की तू भविष्यवाणी कर तुला कोणी मारलं प्रभू बरं पूछ प्रभू काय म्हटला का हा विसर हा येणे मारलं नाही बोलले गेले काय बोलण्याची गरज नाही धीरज सहनशील आज आम्हाला धीरज का हे की आपली आज आपली सहनशीलता आहे का ये सर्व बात प्रभु आपको बताता है कि आपने जीवन पार को आड़िया सर्व गोष्टी प्रभु आपने ला संतो कि आपन आपने जीवन पार कर मैं मसीह में ये करता है तो मैं मसीह की आत्मा पाया हुआ जन्म होना चाहिए और आत्मा के द्वारा चलने वाला जन्म होना चाहिए मुझमें आत्मा का फल दिखना चाहिए आणि जर मी ख्रिस्ती असं म्हटलं तर ख्रिस्ताचा आत्मा माझ्या मध्ये असला पाहिजे ख्रिस्ताचं प्रेम माझ्या मध्ये असला पाहिजे आणि मी आत्म्याच्या द्वारे चालत आहे असं दिसलं पाहिजे मुझमें धीरज है माझ्या मध्ये ती सहनशीलता आहे का दुसरी बात दुसरी गोष्ट ही कृपाळू है आणि तो दयाळू आहे प्रियो हम दुसरे के ऊपर दया दिखाता है आणि इतरांवर आपण दया दाखवतो का प्रभू का वचन कहता है कि वो कृपाळू है आणि प्रभूचं वचन असं सांगतो की तो दयाळू आहे बड़ी बात आणि खूप मोठी गोष्ट आहे आज हमें अभी आचार समितीय का मला बात आपको मालूम आणि जो चांगला शिमरोणी आहे त्याचं गोष्ट तुम्हाला माहित आहे जिसको दया करना चाहिए वो लोग दया नहीं किया आणि ज्याने दया करायला पाहिजे होती त्याने नाही केली क्योंकि वो याजक और लेवी जरूर करना चाहिए याजक आणि लेवीने त्याच्यावर दया करायला पाहिजे होती लेकिन समिती व्यक्ती असली उनका दुश्मन आहे आणि शिमरोणी जो आहे तो त्याचा शत्रू आहे सभी भी उन्होंने आणि तरी सुद्धा त्याने दया केली केवढी अद्भुत गोष्ट आहे अच्छा समिती कोण आहे अच्छा चांगला शिमरोणी कोण आहे येशू मसीह आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे क्योंकि लोग येशू मसीह को समिती बोल करके उसमें दुष्टात्मा बोल करके मानव बदनाम करते थे इसलिए समिती के कारण आणि लोक काय म्हणायचे की हा शिमरोणी आहे त्याच्यामध्ये दुष्टात्मा आहे म्हणून त्याची निंदा करायचे म्हणून हा शिमरोणाचा दृष्टांत सांगितला आणि चांगला शिमरोणी व्हा आणि दयाळू व्हा और तीसरी बात आणि तीसरी गोष्ट सच्चाई में आनंदित होतो आणि तो सत्याच्या द्वारे आनंदित होतो प्रियो अगर हम कोई भी बात में आनंद मनाना है तो वो सत्य होना चाहिए आणि ज्या गोष्टीमध्ये आपण आनंद करायचा ती गोष्ट सत्य राहायला पाहिजे झूठ बातों में खुशी मत मनाना आणि खोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद नाही करायचा आज झूठी बातों में खुशी मनाने वाले बहुत लोग आणि खोट्या गोष्टीमध्ये आनंद करणारे लोक खूप आहेत हम सत्य पर आनंद मनायचे आणि सत्यामध्ये आपण आनंद करायला पाहिजे और चारवी बात चौथी गोष्ट सब बातों को सह लेता है आणि सर्व गोष्टी तो सहन करतो सहन करतात ना मंडळी के लोग अगर इस एरिया में सहता है तो समस्या काय आणि मंडळीचे लोक अशा प्रकारे जर सहन करतात तर मग समस्या कुठे हम लोग क्या बोलता आपण काय म्हणतो मेरे से सहन नहीं होता आता माझ्याकडून शक्य नाही मी सहन नाही करू शकत क्यों नहीं का नाही क्योंकि आप आत्मा में नहीं कारण तुम्ही आत्म्यामध्ये नाही ये आपका ताकत में सहन नहीं होता आणि तुम्ही तुमच्या सामर्थ्यामध्ये हे सहन नाही करू शकत आप आत्मा में रहेगा तभी आप सह पाएंगे आणि आत्म्यामध्ये राहत त्याच वेळेला तुम्ही सहन करू शकाल क्योंकि आपका समझे का भी बाहर है कारण हे तुमच्या समजेपेक्षा पलीकडे आहे हे आपका ताकत का भी बाहर है आणि तुमच्या सामर्थ्याच्या ही पलीकडे आहे खूप मोठी गोष्ट आहे वचन गाता है वचन संत प्रभु की आत्मा पाया वो लोग प्रभुचा आत्मा प्राप्त झाले लोक आपको मालूम है एक दो तीन शताब्दी में क्या हुआ पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शताब्दी मध्ये काय झालं प्रभू पहिली उल्लूमध्ये बुरी तरह से सजावट काया आणि प्रभू करता त्यांना खूप छळ झाला आणि सर्व काही त्यांनी सहन केलं सब कुछ नष्ट हुआ सगळं काही नष्ट झालं बच्चे लोग अपने सामने मार डाला आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या समोर मारून टाकण्यात आलं बहुत बुरी दीदी में सताया आणि खूप वाईट रीतीने त्यांचा छळ झाला के सामने हमारे जीवन में कुछ भी नहीं आया हवा तक नहीं आया आणि त्याच्या समोर आपल्या जीवनामध्ये आलेलं जे प्रतिकूल आहे ते काहीच नाहीये त्याची हवा सुद्धा नाहीये हम अपने दिखा रहे की हम तो बहुत बड़ा सफरिंग में चल रहे आणि आपण दाखवतो की माझा खूप छळ होत आहे सफरिंग का आपने शुरुआत में जो मसीह मंडली में जो सतावट आया आपको चरित्र मालूम आहे तो आप कभी नहीं बोलेगा आपने कुछ बात सफर किया आणि सुरुवातीच्या मंडळीमध्ये जो काही छळ झाला होता तो जर तुम्ही वाचला असेल तुम्हाला माहिती असेल तर ते बघून तुम्ही कधीच असं म्हणणार नाही की माझा पण छळ झाला पाचवी गोष्ट सब बातेंका प्रतिदी करता आणि सर्व गोष्टीवर तो विश्वास ठेवतो आप वचनावर तक विश्वास नाही करता तो बाकी कामावर विश्वास करेल आणि तुम्ही वचनावरच जर विश्वास नाही करत तर मग इतर गोष्टीवर कसं काय विश्वास कराल प्रभू की उपस्थिती में प्रभू की आराधना जो आता है
उसमें एक भी बातों में अविश्वास नहीं करना आणि देवाच्या उपस्थितीमध्ये देवाची वाणी जावळेला आपल्याकडे ते त्यावेळेला एकही गोष्टीवर आपण अविश्वास नहीं करायचं क्योंकि इथे बैठा हुआ हरेक लोगों का अवस्था जान करके प्रभु उस दिशा में बात करता है आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाची अवस्था जाणून प्रभु आपल्याशी बोलतो हमें विश्वास के साथ उसको स्वीकार करना है विश्वासासह आपण त्याचा स्वीकार करायचा ये वचन मेरे लिए ये वचन माझ्या करता मैं ये वचन के सामने अपने आप नम्र करता आणि या वचनाच्या समोर मी स्वतःला नम्र करतो ये गुण चाहिए आणि हे गुण असले पाहिजे और जटिल बात सब भी गोष्ट सब बातों का आशा रखना है आणि सर्व गोष्टींची तो आशा धरतो आपको मालूम है जो इसमें भी मसीह है आणि ज्याच्यामध्ये सुद्धा ख्रिस्त आहे उसमें आशा है त्याच्यामध्ये आशा आज एक सच्चा आशा भरा जीवन है एक खरं आशेने भरलेलं जीवन आहे आपको पड़ोसियों पहला अध्याय का 27 वचन पढ़ाने में मुझे बहुत आनंद है क्योंकि वो एक भेद है आणि कलसिकाराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचा 27 वचन वाचने करता मला खूप आनंद है कारण ते एक रहस्य आहे जिन पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा कि उन्हें ज्ञात हो कि अन्य जातियों में उस भेद की महिमा का मूल्य क्या है हम सब लोग अन्य जाति के लोग हैं आणि आपण सर्व परराष्ट्रीय आहो हमसे एक भी यहूदियों से नहीं आणि आपल्यापैकी कोणीही यहूद्यांपैकी नाही परंतु हम सभी में भूमी क्या है वो भेद क्या है आणि आपल्या मध्ये असणारे ते रहस्य काय आहे और वह यह है कि मसीह जो महिमा की आशा है तुम्हें रहता है देखा मसीह जो महिमा की आशा है तुम्हें रहता है आणि ख्रिस्त जो गौरवाची आशा है तो तुमच्या मध्ये राहतो बड़ी बात है आणि किती मोठी गोष्ट आहे और सातवी गोष्ट सब बातों का धीरे करता है आणि सर्व गोष्टींची तो आशा धरतो सब बातों का धीरज धरता है आणि सर्व गोष्टींची तो धीर धरतो बड़ी बात है आणि किती मोठी गोष्ट आहे ना सब बात सहेता आणि सर्व गोष्टी तो सहन करतो अपने जीवन में हम सहता है क्या आणि सर्व गोष्टी आपण सहन करतो का सहन चाहिए कि नहीं आपण सहन करायला पाहिजे का नहीं तो प्रभु का एक अच्छा योद्धा एक प्रभु का चांगला योद्धा क्या करता है तो काय करतो ये बात का हम थोड़ा देख रहा था आणि या गोष्टी आपण जरा पाहत होतो पहला दुसरा तिमोथी उसका पहला अध्याय का 8 वचन दुसरा तिमोथ्याला पत्र पहिला अध्याय त्याचा 8 वचन जिसने हमारे प्रभु की गवाही से हां मुझसे जो उसका कैदी हो लज्जित न हो पर उस परमेश्वर के सामर्थ के अनुसार सुसमाचार के लिए मेरे साथ दुख उठा देखिए यहाँ पर भी सुसमाचार के लिए मेरे साथ दुख उठाने के लिए तिमोथियुस को प्रोत्साहन दिया आणि सुवार्ते करता माझ्या सोबत दुःख सहन करण्याकरता या ठिकाणी तिमोथ्याला म्हणत आहे अभी हमने दुसरा उसी का दुसरा अध्याय का 2 का 3 में क्या पढ़ा था आणि दुसरा तिमोथ्याला पत्र दुसरा अध्याय त्याच्या तिसऱ्या वचनामध्ये आपण काय वाचलं होतं मेरे साथ दुख उड़ाओ आणि माझ्या सोबत तू दुःख सहन कर बड़ी बात है किती मोठी गोष्ट आहे मला हमारे जीवन में मतलब ये जो प्रभु में जीवन बिताने का अर्थ कई प्रकार का दुखों के मार्ग में चलने वाला बात है आणि मग ख्रिस्तामध्ये जीवन जगणं म्हणजे आपल्याला पुष्कळ प्रकारच्या दुःखाच्या मार्गामध्ये चालायचं उसका 4 अध्याय का 5 वचन 4 अध्याय त्याचं 5 वचन दुसरं तिमोथ्याला पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 5 वचन बस दुख उड़ाओ आणि दुःख सहन कर कितने लोग ये शब्द से मतलब प्यार करता है आणि किती लोकांना हा शब्द आवडतो दुःख सहन करा दुःख सहन करा सुसमाचार के लिए आणि सुवार्ते करता प्रभु के लिए प्रभु करता सच्चाई के लिए सत्य करता दुःख उडा आणि दुःख सहन करा ये पवित्र लोगों का ये एक हथियार है आणि पवित्र लोकांचं हे एक शस्त्र आहे पहिला पत्र 4 अध्याय का 1 वचन पहिले पत्र 4 अध्याय 1 वचन इसलिए जबकि मसीह ने शरीर में होकर दुख उठाया तो तुम भी उसी मनसा को हथियार के समान धारण करो ओ देखा यीशु मसीह ये दुनिया में दुख उड़ा करके जीवन बिता करके विजय पाया आणि प्रभु यीशु ख्रिस्त या जगा मध्ये दुःख सहन करत विजय संपादन केला वचन कहता है प्रभु तो वचन सांगतो उसी मनसा उसी बात को तुम भी एक हथियार के लोग नए दुख को धारण करो आणि तीच विचार धारणा एक शस्त्र म्हणून तुम्ही परिधान करा ये हथियार दिया है आणि हे शस्त्र तुमच्याकडे आहे का पवित्र लोगों को नम्र विनती करता आणि पवित्र लोकांना नम्र विनंती करतो मसीह जीवन अपना मनमानी के जीवन आणि ख्रिस्ती जीवन आपल्या मनमर्जी प्रमाणे नाहीये प्रभु की खातिर दुख सहने के लिए बुलाहट है आणि ख्रिस्त प्रत्यर्थ दुख सहन करण्याकरता पाचारण आहे आपको वो वजन
बार बार याद दिलाने में मुझे आनंद है। पहला पत्रोस दूसरा अध्याय का 21 वचन, पहले पत्र दूसरा अध्याय त्याचे 21 वचन। देखा, आपको व्यक्तिगत आलोचना है, किसी के लिए बुलाया गया आणि या करता तुम्हाला पाचारण झालं, इसके लिए का इसका मतलब क्या है, याचा अर्थ काय? हम लोग ये वचन पढ़ने के समय में ये वचन समझ में आता है, ये वचन वाचल्यानंतर हे लक्षात येतं का? शायद दुख उदाहरण वाला बात कोई भी किसी को भी अच्छा दे, आणि दुख सहन करणारी गोष्ट कोणालाही आवडत नाही, परंतु यो मसीह जीवन हम लोग गाता है जरूर, मालूम पर फूल के मार्ग नहीं काटो मरी, आणि ख्रिस्ताचा जो मार्ग आहे तो फुलांचा नाही तर काट्याने भरलेला आहे। हम कभी नहीं सोचता हुआ दुख आएगा आणि कधीही विचार करत नाही असं ते दुख आहे, लेकिन उसमें हमें क्या करना, त्याच्यामध्ये आपण काय करायचं? प्रभु का आणि प्रभु की स्तुती करायची, प्रभु का स्तुती आणि प्रभुची स्तुती करायची है ना, प्रभु के आत्मा में हो जाएगा तो वहां पर स्तुती आहे, आणि प्रभुच्या आत्म्याच्या अधीन जर राहिलो तर मग त्या ठिकाणी स्तुती। आपको मालूम है कि जब पौलोस और सिलास को बंदी गृह में अच्छा पिटाई करके बंधन में डाला, आणि पौलोस आणि सिलास ला खूप मारला आणि बंदी गृह मध्ये टाकलं, एक दुसरे को दोष लगाया आणि त्यांनी एकमेकांना दोष लावला का? लोग गीत गाकर प्रार्थना किया आणि गीत गात त्यांनी प्रार्थना केली, हमको समय में गीत आएगा आणि त्या वेळेला आपल्याला गीत येईल का? तो अभी हमको अनंतधाम प्रिय परमेश्वर के साथ रहने के लिए बुलावा है आणि सर्व काली जीवनामध्ये त्रिएक परमेश्वरा सोबत राहण्याकरता आपल्याला पाचारण आहे, लेकिन कोण रह पाएगा आणि कोण राहू शकेल? प्रयासवाद की तीन कहती प्रगटीकरण तीसरा अध्याय 21 वचन, जो जय पाए फिर से अपने साथ अपने सिंहासन पर बिठाऊंगा जैसे मैं भी जय पाकर अपने पिता के साथ उसके सिंहासन पर बैठ गया। देखो जय, अभी वो प्रयोग आपने देखा ना, वो शब्द प्रयोग तुम्हें पाया ना, जैसा मैं जय पा करके पिता के साथ पिता के सिंहासन पर बैठा आणि ज्याप्रमाणे मी विजय प्राप्त करून पिता सोबत पित्याच्या सिंहासनावर बसलो वैसे त्याप्रमाणे जो विजय पाएगा आणि जो विजय प्राप्त करेल मेरे साथ मेरे सिंहासन पर बैठेगा, माझ्या सोबत माझ्या सिंहासनावर बसेल, मुक्त में मिलने वाला बात है आणि फुकट मिळणारी गोष्ट नाही, हमें विजय पाना है, आपल्याला विजय मिळवायचा आहे, विजय पाना है तो उसके लिए हमें दाम देना है आणि जर विजय मिळवायचा आहे तर त्याच्याकरता आपल्याला मोल द्यायचं आहे, हमें आपल्याला पार करायचं आहे, आपण स्वतःला पार करायचं आहे, मी रोज एक विजय जीवन बिताते आणि दररोज मी एक विजय जीवन जगतो है ना, पवित्र लोगों को नम्र विनती करता हूँ, पवित्र लोकांना मी नम्र विनंती करतो, आप जितना तक हो सके आप एक भी संगति नष्ट नहीं करना आणि जेवढं शक्य आहे तर ते एक ही संगति नष्ट करू नका। काही लोग सोचता है कि संडे आराधना मिलना बहुत है आणि पुष्कळ लोकांना वाटतं रविवारची आराधना भेटली खूप झालं, आपको एक खास शिक्षण मिला मालूम आणि तुम्हाला हे शिक्षण कुठून मिळालं माहिती नाही, बहुत बड़ा धोका है, खूप मोठी फसवत आपको जरूर शैतान फसा रहा है आणि शैतान निश्चितच फसवत आप एक बीजी जीवन में मला विधाता है करके आप शायद सोचता होगा आपको शैतान ने बिल्कुल ब्लाइंड कर दिया आणि एक विजय तुम्ही जीवन जगत आहात असा तुमचा विचार असेल तर शैतानाने एकदम फसवलंय, प्रभु तुम्हाला आशीर्वाद देऊ, प्रभु का महिमा हो, प्रभुचा गौरव असो।